नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था पेंड रायगड यांची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबाग येथील बहिरोळे हायस्कूल या ठिकाणी पार पडली. या सभेला संस्थेचा वर्षभराचा लेखाजोखा सर्व सभासदांसमोर मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रसंगी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा व संचालक मंडळातील कार्यकारिणीचा सत्कार पॅनल प्रमुख नरसू पाटील सर्व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विशेष बाब म्हणजे यावर्षी संस्थेला तब्बल 83 लाखांचा विक्रमी नफा झाला असून आतापर्यंतचा सर्वाधिक नफा म्हणून ऐतिहासिक नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संस्थेने व्याजदर 0.5% कमी करून 12% साडेअकरा टक्के करण्यात आल्याने सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पतसंस्थेच्या वतीने सभासदांसाठी 25 लाखांची कर्ज मर्यादा केल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे. रायगड जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची 29वी वार्षिक जनरल सभा बहिरोले अलिबाग येथे आम्ही संपन्न झालेली आहे. या सभेमध्ये आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो, यावर्षी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पगारदार नोकराच्या ज्या पतसंस्था आहेत त्यात सगळ्यात जास्त विक्रमी नफा यावर्षी आमच्या पतसंस्थेला झालेला आहे. मला सर्व सभासदांना आनंदाने सांगावं असं वाटतो, 83 लाखाचा नफा यावर्षी आम्ही या वर्षभरामध्ये गेल्या अंदाजी पत्रकाचं जे वर्ष असतं त्या वर्षामध्ये 83 लाखाचा नफा यावर्षी झालेला आहे. ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. याचबरोबर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 0.5% व्याजदरसुद्धा आम्ही केलेला आहे. गेल्या वर्षी 12% व्याजदर होता, आम्ही यावर्षी 11.5% व्याजदरानं कर्ज देत आहोत. कर्ज देण्याची जी मर्यादा होती तीसुद्धा आम्हाला सर्व माझ्या सभासद बंधू आणि भगिनींना अत्यंत गौरवाची बाब आहे. यावर्षी आम्ही कर्जाची मर्यादा 25 लाखाची केलेली आहे. माझ्या सर्व सभासद बंधू भगिनींना आता कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुसऱ्या एखाद्या संस्थेमध्ये बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आमची पतसंस्था अतिशय दर्जेदारपणे या ठिकाणी काम करते. याचबरोबर आजच्या या सभेमध्ये ज्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. याचबरोबर गुणवंत सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाल्यांचा मी या ठिकाणी सत्कार केला त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. या आमच्या पतसंस्थेच्या भरभराटेमध्ये या वर्षीचं कार्यकारी जे मंडळ आहे, अध्यक्ष रवींद्र वाघमारे, सेक्रेटरी रमाकांत बाळाराम गावण, सचिव रमाकांत गावण, उपाध्यक्ष सन्माननीय नरेश हर्णेकर सर आणि खजिनदार रवींद्र सिंग गिरासे हे 4 आमचे कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी आणि संपूर्ण आमचं संचालक मंडळ यावर्षी जोरदार त्यांनी काम केलं आणि त्या कामाचं फलित म्हणून आज या पद्धतीनं आम्ही पतसंस्थेची जनरल वार्षिक सभा अतिशय आनंदानं या ठिकाणी पार पाडते आहे. याचबरोबर या पतसंस्थेला कैलासवासी MN पाटील सहकार पॅनल गेले अनेक वर्ष सातत्यानं हे पॅनल आमच्या सभासद बंधू आणि भगिनी आम्हाला निवडून देत आहेत. आम्ही खरोखर कृतज्ञ आहोत. कैलासवासी MN पाटील सरांच्या विचारावरती ही पूर्णपणे पतसंस्था निर्धारित आहे. या पतसंस्थेचं वृद्ध वाक्य मी पहिल्यापासून म्हणत आलो, आम्ही स्वतः कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार करायला देणार नाही, आम्ही करणार नाही. मित्रांनो, आम्ही अभिमानाने सांगतो, या रायगड जिल्ह्याच्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यासेवक पतसंस्थेमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा भत्तासुद्धा घेत नाही. आम्ही या ठिकाणी येतो तर स्वतःच्या खर्चाने येतो आणि स्वतःच्या खर्चानंच आम्ही पूर्णपणे इथं कार्यभार करत असतो. अशा प्रकारची पतसंस्था ठेवल्यामुळे खऱ्या अर्थानं विक्रमी नफ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. गेल्या काही वर्षापूर्वी ज्या नतद्रष्ट माणसांच्या हातामध्ये ही पतसंस्था होती त्यावेळेला 10,000 चेक वटणंसुद्धा अवघड होतं, पण आमच्याकडे 2011 ही पतसंस्था आली. कैलासवासी MN पाटील सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही या जबरदस्त प्रगती केलेली आहे. यावेळेला विक्रमी नफा, विक्रमी अशी आमच्या पतसंस्थेकडे ठेवी आलेल्या आहेत. अनेक माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनी कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. आज आम्ही आनंदाने नाव घेऊ इच्छितो. रायगड जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माननीय जयंतभाई पाटील यांनीसुद्धा आम्हाला पूर्णपणे भक्कम पाठिंबा दिलेला आहे. सातत्यानं पतसंस्थेचे ते पाठीशी राहिलेले आहेत. त्यांनी सातत्यानं आम्हाला योगदान देऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कर्जसुद्धा आम्हाला देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुढच्या काळातसुद्धा आम्हाला निश्चितपणे व्याजदर अजूनही कमी करणार अशा प्रकारचं त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे.
सभासद बंधू आणि भगिनींना आम्ही विनंती करू इच्छितो, प्रचंड मोठ्या संख्येने आपण सर्वांनी या पतसंस्थेच्या संपूर्ण कार्यामध्ये सभासद म्हणून सहभागी व्हावं। ही पतसंस्था येत्या काही कालखंडातच याचं रूपांतर बँकेमध्ये होण्याचं प्रोसिजर सुरू झालेले आहे आणि निश्चितपणे जे एम एन पाटील सहकार पॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। याचबरोबर आमचे सर्व आत्ता उपस्थित असणारे सर्व संचालक असतील एक दिलाने काम करतायत आणि पुढच्या कालखंडामध्ये अशी आम्हाला अपेक्षा आहे। माझ्या सर्व रायगड जिल्ह्यातील तमाम माझ्या सभासद बंधू भगिनींच्या माध्यमातून पुढचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत। चांगल्या गुणवंत संचालकांची आम्हाला आवश्यकता आहे। आता पुढच्या कालखंडामध्ये या गुणवंत संचालकांच्या आम्ही शोधात आहोत। गुणवंत संचालक आजसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना घेऊन ही पतसंस्था कशा पद्धतीने बँकेत आम्ही घेऊन जाऊ आणि बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर करून सभासदांना जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल याचा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रकर्षानं आम्ही या ठिकाणी कामकाज करत असताना त्याचं प्रत्यक्ष काटेकोरपणे आम्ही त्याचं पालन करत असतो। मला पुन्हा एकदा माझ्या सर्व सभासद बंधू भगिनींना विनम्रतेचं आवाहन आहे, 25 लाख रुपये कर्ज देणारी या रायगड जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था या नावानेही नावारूपाला आलेल्या संस्थेमध्ये आपण लवकरात लवकर सहभागी व्हावं आणि विक्रमी नफा घेऊन आम्ही डिव्हिडंडसुद्धा विक्रमी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून यावर्षी असणारे माझं नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ, संचालक मंडळ आणि ज्येष्ठ सल्लागार या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करून यावेळी संस्थेचे पॅनल प्रमुख नरसू पाटील सर यांच्यासह या कार्यक्रमाला संस्थेचे पॅनल प्रमुख नरसू पाटील सर यांच्यासह चेअरमन रवींद्र वाघमारे, उपाध्यक्ष नरेंद्र हरणेकर, मानद सचिव रमाकांत गावंड, खजिनदार रवींद्रसिंह गिरासे, ज्येष्ठ सल्लागार जी एम पाटील, आर के म्हात्रे, सुरेश पालकर, बी पी म्हात्रे, अशोक काटे, मोहिते तात्या, लहुदास आचार्य, रामनाथ कडवे, रामदास पाडगे, श्रीमंत वाघमारे, बाबा गडगे, ज्येष्ठ संचालक के पी पाटील, राजेंद्र पवार, राजेंद्र पालवे, अनिल अंबावले, गुलाबराव येरुणकर, गणपत शेलार, दिनेश नागे आदी उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी साहिल रेळेकरसह विशाल सावंत, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।